पंचाक्षर मुनि पंचाचार्य श्री क्षेत्राधिपति वीरभद्र स्वामी शिक्षा पूर्वक त्रिपुरा पूर्णिमा निमित्त व्यासपीठ वर्ती श्री क्षेत्र महादेव शिवाचार्य नमस्ते जमीन सर्व सदभक्त आज त्रिपुरा पूर्णिमा वीरभद्र स्वामी कार्तिक स्वामी भेटा दिवस है। भेट घर का महाराज ने संगित तुम्हें तुम्हारा कुणी आने नर भेट घता ना नहीं महाराज ने आतापर्यंत सुंदर रीति ने संगित अपन कस रहा पाहिजे गुरूंचे पुढे प्रत्येकाने बसले पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे। जीवनामध्ये आपल्याला काही दुःख दारिद्र्य असेल गुरुजी सान्निध्यामध्ये आणि देवाच्या सान्निध्यामध्ये आपण बसल्यानंतर आपल्याला काय मिळतंय कोणाला माहित नाही। आपण घेण्यासाठी जातो का देण्यासाठी जातो काय देणार काय देता तुम्ही तुम्ही देत नाही काय घेण्यासाठी आपल्याला आपण आता पाणी घेण्यासाठी आपण विहिरीमध्ये पाणी असतात परंतु ते बादली हलवल्यानंतर खाली गेल्यानंतर वाकल्यानंतरच ते भरले जाते आणि तसं गुरुच्या सान्निध्यामध्ये आपण गेल्यानंतर आपण वाकलं तर आपला याच्यामध्ये करतोय परंतु आजबाजून बसून जात असता आपण गप्पा मारलं तर ते भरणार नाहीये। गुरुच्या सान्निध्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला काय मिळतंय त्यांनी केलेले तपश्चर्या आपल्याला थोडंफार कावना मिळण्यासाठी आपण तिथं गुरुच्या दर्शनासाठी जातो म्हणून मार्कंडेय किती वर्ष आयुष्य होते त्यांचे किती वर्ष बालपणामध्ये 16 वर्ष त्यांचे आयुष्य होते त्यांचे वडिलांनी पत्रिका लिहून ठेवले कुंडली काढून ठेवले 16 वर्षीय हा मुलगा मृत्यू होणार असा पत्रिका त्यांनी लिहून ठेवल्यानंतर त्यावेळी त्यांनी दररोज मार्कंडेयने रोज महादेवाच्या पूजा करत होते। एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल परंतु महादेवाची पूजा करत होते। तसे तुम्ही महादेवाचे गळ्यात असलेल्या लिंगाची पूजा सुद्धा तुम्ही काही 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 लोक करत नाही करता करणाऱ्यांचे आत थोडा लिंग घातलेले व्यक्ती तुम्ही आहे एवढं म्हणायचं म्हणून जीवनामध्ये तीन ऋण आहे एक मातृऋण पितृऋण देवऋण
आणि ज्या गावी जन्मलेले आहे त्या गावाची ऋण सुद्धा फेडला पाहिजे. तसं तुम्ही कुठल्या कुठल्या ऋण फेडले मला माहित नाहीये, परंतु ऋण फेडलं पाहिजे. फेडलं तर तुमचे पुनर्जन्म होत नाही म्हणून सांगा. काही लोक आई वडिलांचं ऋणातून मुक्त व्हायला पाहिजे. आता बरेचसे आम्ही ऐकतो पाहतो बरेचशा लोकांचे आई वडिलांचा सेवा सुद्धा करत नाही आताची पिढी. पुढं गेलेले आहे, धर्म पाठीमागे लागले मागं राहिलेले आहे, म्हणून आई वडिलांचा संस्कार कमी पडतोय. मुलगा राहतोय बाहेर, आई वडील राहतात घरात, पण तो संस्कार कसा होणार? म्हणून आतापर्यंत तुम्ही ह्या मंदिरात आल्यानंतर प्रत्येकाने आम्ही कमीत कमी 20 वर्षापासून आम्ही येतो इथं, परंतु कोणी जाणत नाही, कोणी पुसत नाही. तुमच्या घरी तसंच करताय स्वयंनुसार? तुम्ही कोणी असे करत नाही? काय करता घरात? करता असे नाही करत. हे मी प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो, तुम्ही देवस्थान म्हणल्यानंतर तिथंच नारळ पडून तिथंच खाऊन तिथंच टाकून जातात, खरंय का नाही? आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही असं करताय करताय नाही करत? तुम्ही स्वच्छ ठेवता, कोणी पाहुणे आल्यानंतर तुम्ही त्यांना योगक्षेम बघता. तसं इथं तुम्ही आल्यानंतर सर्वांनी जे अन्नदान करतात त्यांनी तुमचा योगक्षेम विचारतात. तुम्ही चहा घ्या, प्रसाद घ्या, आणि फक्त तुम्हाला हातावरती पाणी टाकणं तेवढंच राहिलेलं आहे. गरम पाणी आंघोळीला गरम पाणी येईल. आणि तुम्ही पुढच्या वेळी येताना प्रत्येकाने पिशवीमध्ये झाडू आम्ही देऊ, तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला पुण्य लागतं, परंतु यांना पुण्य मिळण्यासाठी सांगतो. तुम्हाला पुण्य पाहिजे असलं तर करा, नसलं तर जसं लाकूड असतंय वाकत नाही, असतंय वाकत नाही, बांबू मात्र वाकतंय, वाकतंय ना बांबू? लाकूड वाकत नाही, बांबू वाकतंय. तसं तुम्हाला जाताना तुम्हाला जसं तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुमचे तुम्ही बसून तुम्हाला नेतील. जर कसता तुम्ही जर कसता कामं नाही केले, कर्म चांगलं नाही केले, तुम्हाला आडवा कसं पाहिजे तुम्ही ठरू शकता. जीवनात तुम्ही आल्यानंतर आपण काहीतर केलं पाहिजे, म्हणून वीरभद्र स्वामींची सान्निध्यामध्ये आल्यानंतर आपण आपला काही पाठीमागचा चांगला कर्म नाही केलं तर ह्या जन्मामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथं तर कर्म चांगलं करा आणि नामस्मरण करा, कोणासंग बोलू नका, आई वडिलांचा सेवा करा, आणि त्यांची सेवा केला तर तुम्हाला पुण्य मिळतंय, नाहीतर मिळत नाहीये. तुम्ही कितीही वीरभद्राला अभिषेक केला, काही केला, काही म्हणणार नाही. आम्ही त्रिवाद सत्य सांगतो, म्हणून जीवनात तुम्ही आल्यानंतर तुमचे कर्तव्य करून जा, परत पुनर्जन्म परत होणार नाही.
म्हणून जीवनात तुम्ही केलेले पुण्य इथून घेऊन जा, म्हणून जीवनात आपण केलेले कर्म चांगलं कर्म करा, आई वडिलांचा सेवा करा, आणि इथं आल्यानंतर वीरभद्राची सेवा करा आणि तुम्हाला पुण्य मिळल्याशिवाय जाणार नाही। म्हणून आतापर्यंत आपण महाराजांचे आशीर्वादाने ऐकलेले आहेत आणि आम्हाला काय बोलावं असा विचार चालले होते, परंतु त्यांनी सांगितले सर्व वीरभद्राची मंदिराची आणि रूमची मंगल कार्यालयाची प्रत्येकाने योगदान महत्त्वाचं आहे। आपण सरकारकडून घेतल्यानंतर ते योगदान ते वेगळंच आहे, परंतु आपण असं दिल्यानंतर, आपण एकाताने दिल्यानंतर देवा दहाताने देतो म्हणून सांगतो। म्हणून आपण एकाताने दिल्यानंतर देवाने दहाताने देतात, ते कसं देत आहे माहीत नाही आहे। ते काय लोक म्हणतात छप्पड फाडकी देत आहे, देत आहे तो छप्पड फाडकी नाहीतर उपाडकी देत आहे। म्हणून भगवंत आपल्याला द्यायचं असलं तर ते देतोय, आपण त्या पात्राची व्हावा एवढा सांगू। आणि वीरभद्र स्वामींचे आणि गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज गौरवतुम्ही वीरभद्र शिवाचार्य महाराजांचे चरणी या दोन शब्द विराम करीत आहे। ओम शांती शांती। वडाळीकर महाराजांच्या आशीर्वादाने मी तुम्हा सर्वांना देत आहे। प्रश्न करावा लागेल भक्तजन हो, आपण सर्वजण वीरशैव आहात, आपण सर्व